आपल्या भारतीय संस्कृतीत मंत्राचे, स्तोत्रांचे आणि श्लोकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. या मंत्रांमध्ये एक अशी शक्ती आहे जी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवते, आपल्याला धैर्य, साहस आणि शांती प्रदान करत असते. यामधलंच एक अत्यंत प्रभावी आणि पवित्र स्तोत्र म्हणजे रामरक्षा स्तोत्र. असं म्हणतात, रामरक्षा स्तोत्र हे रावण काळात महर्षी बुध कौशिक यांनी रचलेलं एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली स्तोत्र आहे. असे मानले जाते की भगवान शंकराने त्यांना हे कल्याणकारी स्तोत्र स्वप्नात उपदेशाच्या रूपात सांगितले होते. या स्तोत्रामध्ये भगवान रामाचे विविध रूप, त्यांचे अद्वितीय गुण आणि त्यांच्या दिव्य शक्तीचं वर्णन केलं गेलं आहे. रामरक्षा स्तोत्राचं नियमित पठण केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मनशांती मिळते आणि सर्व प्रकारच्या विघ्नांपासून आपलं संरक्षण होत असतं. हे स्तोत्र संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी, सुरक्षा आणि शांततेसाठी पठण केलं जातं. हे स्तोत्र पठण केल्याने आपल्याला सर्व प्रकारच्या संकटांपासून, अपायांपासून आणि अनिष्ट शक्तींपासून संरक्षण मिळते. आपलं मन शांत आणि स्थिर राहतं. तणाव, चिंता आणि मानसिक अस्थिरता दूर होते आणि आत्मिक स्थिरता प्राप्त होते. रामरक्षा स्तोत्राच्या प्रभावामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी, आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी प्राप्त होते. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये देखील सुधारणा होण्यास मदत होते. हे स्तोत्र शरीरातील नकारात्मक ऊर्जांना दूर करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असते. श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने सर्व प्रकारचे अपघात, आकस्मिक संकट आणि इतर सर्व प्रकारच्या संकटांपासून आपण सुरक्षित राहू शकतो. रामरक्षा स्तोत्र पठण करण्याची पद्धत खूप सोपी आहे. यासाठी आपण पहाटेच्या शांत वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी स्नान करून शुद्ध होणं आवश्यक आहे. शांत जागेवर बसून भगवान रामाची प्रतिमा किंवा मूर्ती समोर हे स्तोत्र भक्तिभावाने पठण करायला हवं. रामरक्षा स्तोत्राचं पठण करताना मनशांतीने ध्यान धरून आणि भगवान रामाच्या महिमेचं स्मरण करून आपण हे स्तोत्र पाठ करावं. श्री रामरक्षा स्तोत्रात 38 श्लोक आहेत. त्यापैकी बहुतेक अनुष्टुप श्लोकांमध्ये आहेत आणि त्यामुळे आपल्याला ते लवकर लक्षात येतात. या स्तोत्राची किलक श्री हनुमानजी आहेत. तुमच्या आयुष्यात जर अचानक कोणते संकट आले, त्यावेळी घाबरून न जाता त्या संकटावर मात करण्यासाठी पुढच्या 31 दिवसात 3100 वेळा श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करा किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून करून घ्या. यासाठी तुम्हाला दररोज 111 वेळा पठण करावे लागेल. हा उपाय करत असताना शेवटच्या दिवशी या स्तोत्राच्या प्रत्येक श्लोकाचे पठण करून हवन करा. हवनानंतर ब्राह्मणाची आणि कन्यांची पूजा करून त्यांना जेवू घालावे आणि योग्यतेनुसार दक्षिणा देऊन ब्राह्मणांना निरोप द्यावा. श्री रामरक्षा स्तोत्राचा हा उपाय केल्याने तुमच्यावर आलेलं मोठंच्या मोठं संकटही दूर होईल आणि घरात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होईल. रामरक्षा रचनेबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते. प्राचीन काळी एक महान ऋषी होते ज्यांचं नाव महर्षी बुध कौशिक. ते अत्यंत विद्वान आणि भगवंताच्या भक्तीत तल्लीन होते. त्यांना प्रभू श्री रामांच्या चरित्राची अतिशय गोडी होती. त्यांचं एकच ध्येय होतं, भगवान श्री रामांचा अनुग्रह मिळवणं आणि सर्वांना रामभक्तीचा मार्ग दाखवणं. महर्षी बुध कौशिक एका दिवसाच्या ध्यानावस्थेत होते तेव्हा त्यांच्या मनात एक अद्भुत प्रेरणा आली. भगवान श्री रामांच्या स्वरूपाचं आणि त्यांच्या शक्तीचं गुणगान गाणाऱ्या एका स्तोत्राची रचना करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. परंतु काही ठिकाणी असेही मानले जाते की भगवान शंकराने त्यांना हे कल्याणकारी स्तोत्र स्वप्नात उपदेशाच्या रूपात सांगितले होते. त्यानंतर त्यांनी भगवान श्री रामांचं स्मरण करून ध्यानात मग्न होऊन एक पवित्र स्तोत्र तयार केलं, ज्याला आज आपण रामरक्षा स्तोत्र म्हणून ओळखतो. या स्तोत्रात महर्षी बुध कौशिक प्रभू रामांच्या दिव्य स्वरूपाचं आणि त्यांच्या अद्वितीय गुणांचं वर्णन करत आहेत. या स्तोत्रात भगवान रामांचं नाव, त्यांची प्रतिमा आणि त्यांची शक्ती या सगळ्यांचा समावेश आहे. कथा सांगते की या स्तोत्राची रचना झाल्यानंतर महर्षी बुध कौशिकांनी प्रभू रामांची आळवणी केली आणि त्यांच्या समोर हे स्तोत्र सादर केलं. त्यानंतर भगवान रामांनी प्रसन्न होऊन महर्षींना दर्शन दिलं आणि आशीर्वाद दिला की हे स्तोत्र जे कोणी भक्तिभावाने आणि श्रद्धेने पाठ करेल त्यांचं जीवन संकटापासून मुक्त होईल आणि त्याला शांती, समृद्धी आणि आनंद प्राप्त होईल. रामरक्षा स्तोत्रामुळे महर्षी बुध कौशिकांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले. त्यांच्या भक्तीच्या प्रभावामुळे त्यांनी हे स्तोत्र सर्व भक्तांना सांगितलं आणि ते संपूर्ण जगात प्रसारित केलं. कालांतराने हे स्तोत्र संपूर्ण भारतात विखुरलं आणि सर्व भक्तांनी या स्तोत्राचं महत्व जाणून याचं पठणही सुरू केलं. अशा प्रकारे रामरक्षा स्तोत्राचं महत्व आणि त्याचा प्रभाव पसरला. आजही रामरक्षा स्तोत्राचं पठण केल्याने भक्तांच्या जीवनात सकारात्मकता, शांती आणि सुरक्षा येते. हे स्तोत्र आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून आपल्याला श्री रामाच्या कृपेने सुसंस्कृत आणि समाधानी जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतं.
रामरक्षा स्तोत्र हे एक असं शक्तिशाली साधन आहे ज्यामुळे आपण आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त होऊ शकतो. हे स्तोत्र आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी आणत असतं. आपल्या घरात आणि जीवनात या पवित्र स्तोत्राचं नियमित पठण करावं. तुम्ही तुमच्या घरात अजून कोणकोणत्या स्तोत्रांचं पठण करतात ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. Thank you.